पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाने केवळ घोषणा न करता भरीव आर्थिक मदतीची तरतूद करावी. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार केवळ घोषणा करणारे सरकार आहे. पूरग्रस्तांच्या मदतीबाबत त्यांनी केवळ घोषणा न करता मदतीबाबत भरीव तरतूद करावी, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश समजितसिंह घाटगे यांनी कोर तालुका बुदरगड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कोळवण, कोनवडे, निळपण व वाघापूर या गावातील पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीस पडझड झालेल्या घरांची कोल्हापूर जिल्हा दौरा अंतर्गत बुदरगड तालुक्यातील पाहणी केले. ते पुढे म्हणाले, पुरामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विशेषतः बुदरगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन, पिकांची नासाडी व घरांची पडझड झाले. या पूरग्रस्तांना शासनाने नुकसान भरपाई ताबडतोब देण्याची आवश्यकता आहे. तर पूर उसळून 10 दिवसाचा कालावधी लोटलाय, मात्र अजून शासन पातळीवर पंचनामे सुद्धा पूर्ण झाले नाहीत. शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे पूरग्रस्त नागरिक वाऱ्यावर आहेत. शासनाने आजपर्यंत विविध आपत्तीवेळी केवळ घोषणा केल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात त्या घोषणांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन पूरग्रस्तांच्या हातात प्रत्यक्ष मदत पडल्याचा फार कमी अनुभव आहे. यावेळी शासनाने तसे न करता वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व मदतीच्या केवळ घोषणा न करता नुकसान भरपाईपोटी भरीव आर्थिक तरतूद करावी व पूरग्रस्तांना ती ताबडतोब द्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी राहुल देसाई, प्रवीण सावंत, भगवान काटे, वसंतराव प्रभावळ, सरपंच दत्तात्रय हळदकर, देवराज बारदेसकर, अल्केश कांदळकर, रणजित आडके, नामदेव पाटील, पार्थ सावंत, अवधूत परुळेकर, पाटील प्रकाश वासकर, युवराज पाटील आदी उपस्थित होते. सह्याद्री लाईव्हसाठी कूर प्रतिनिधी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.